नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयी माहिती मग वाट कसली पाहत आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयी संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर देशाला जीवनावश्यक वस्तू कांदा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन मात्र आत्ताच्या परिस्थितीत अनावश्यक झालेले आहे कोरोना विरोधच्या लढाईत कांदा उत्पादक शेतकरी देशाचे नागरिक म्हणून केंद्र व राज्य सरकार सोबत मोठ्या ताकदीने सहभागी आहेत परंतु सरकारने कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडल्याची चित्र सध्या बघवायस मिळत आहे आज कांद्याचे दर अगदी पाच रुपये किलो इतके मातीमोल झाले असतानाही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेत्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आणि केंद्रीय मं कृषी मंत्र्यापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत यापैकी कोणीही कांदा या विषयावर बोलायला सध्या तयार नाही शेतीप्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतात सर्वात जास्त उपेक्षित आणि अशक्त फक्त शेतकरीच आहेत मागील दोन महिन्यापासून देशात कोरोनाच्या या महामारीमुळे कांद्याची विक्री निर्यात व वाहतूक याबाबत मोठ्या अडचणी येत आहेत अशा संकटाच्या काळात शेतकरी स्वतः विक्री व्यवस्था राबू शकेल अशा पद्धतीनं कोणत्याही सरकारी धोरणाची येथे उपलब्धता दिसत नाही कांदा आज घाऊक बाजारपेठेत पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे यामुळे कांदा उत्पादकामध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे कांदा उत्पादकांच्या मते आत्ता पाच ते सहा रुपये भाव देण्यापेक्षा कांदा हा फुकटच घ्या अशा प्रकारची भावना आता निर्माण झाली आहे सरकारने याबाबत तात्काळ प्रभावा निर्णय घ्यावा अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा